मधील लाहोरी मुणगाव या 2 किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्यावरून जास्त प्रमाणात रहदारी असल्यामुळे या रस्त्यावरून खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. त्यामुळे या रस्त्यावर खूप मोठे मोठे खड्डे पडले असून या रस्त्यावरून नेहमीच पाणी वाहत असल्यामुळे या रस्त्यावरील डांबरीकरण पूर्णपणे वाहून गेले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करत असताना नेहमीच लहान मोठे अपघात होत आहेत. परंतु या रस्त्याकडे कोणाचेच लक्ष दिसून येत नाही. त्यामुळे हा रस्ता नेमका कोण्या विभागाकडे आहे असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहे. त्यामुळे या रस्त्याचे नेमके वारस कोण असा प्रश्न जनतेसमोर उपस्थित होत आहे. मुणगाव लोहारी हा रस्ता परिसरातील गावकरिता सर्वात सरळ मार्ग असल्यामुळे या रस्त्यावरून शेगाव तेल्हारा अकोला अकोट जाण्या येण्याकरिता प्रवाशांना सर्वात सोपा मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्यावरून खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. विशेष म्हणजे मुणगाव येथे गजानन महाराज पादुका संस्थान दवाखाना शाळा बाजार असल्यामुळे येथे पंचकोशीतील जनता दर्शनाकरिता शिक्षण घेण्याकरिता दवाखान्याकरिता व बाजाराकरिता येत असतात. परंतु मुणगाव लोहारी या रस्त्याच्या कडेला पाणी वाहून जायला मार्ग नसल्यामुळे पावसाचे पूर्ण पाणी या रस्त्यावरून वाहत असल्यामुळे लोहारी मुणगाव हा 2 किलोमीटरचा डांबरीकरण असलेला रस्ता पूर्णपणे उखडून जाऊन फक्त खडीकरणच शिल्लक राहिले. त्यामुळे या रस्त्यावर खूप मोठमोठे खड्डे पडले असल्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे खूप कठीण झाले आहे. पावसाळ्यात तर या रस्त्यावरून नेहमी पाणीच पाणी असल्यामुळे प्रवास करीत असताना या रस्त्याचा अंदाज समजत नसल्याने बरेच वेळा अपघात होत आहेत. एवढी कठीण परिस्थिती असताना या रस्त्याकडे कोणाचेच लक्ष दिसून येत नाही. त्यामुळे हा रस्ता नेमका कोणत्या विभागाकडे आहे असा प्रश्न जनतेसमोर पडला असून या रस्त्याचे वारस कोण असे दिसून येत आहे. हा रस्ता नेमका कोणत्याही विभागाकडे असो फक्त जनतेला जाण्या येण्याकरिता संबंधित लोकप्रतिनिधींनी रस्त्यावर मुरूम टाकून हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी परिसरातील जनतेने केली आहे. मी दररोज लोहारी ते आखोट प्रवास करतो तर ऐकली या रस्त्यामध्ये इतके खड्डे आहेत की गाडी कुठून काढायची काय करायची हे काही समजतच नाही आम्हाला. आता एवढा रस्ता खराब होईल आहे की म्हणजे काय सांगाव हेच समजत नाही या रस्त्याबद्दल. शाळे लोहारीवरून मुणगावला शाळेचे लेकरं येतात जातात. हे बाकीचे जे लोक आहेत समजा ड्युटीवर येणारे मुणगावमध्ये दवाखान्याचे त्याच्यासाठी तो रस्ता असा घातक व्हायला आहे की एखाद्या वेळेस पावसात जर त्याच्यात पाणी थांबलेलं असलं तर ते गड्ड्यातून समजा पळू शकतील काही लागू शकेन असं व्हायला आहे. लवकरात लवकर या रस्त्याची थोडीशी काळजी घ्या करायची आम्हाला सोयीस्कर होईल. मी दररोज पावब्रेडचा धंदा असल्याच्यानं दररोज अकोटला जातो माला आणायसाठी. अकोट तालुक्यातील मुणगाव हे गाव सर्वात मोठे असून येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मुणगाव आहे. तसेच आजूबाजूचे लोक इथं आखोडी बाजारानिमित्त येतात. अकोट ते मुणगाव हा मुख्य रस्ता असून याला जवळून लोहारी रोड आहे. लोहारी मुणगाव ही सध्याची बिकट स्थिती एवढी खराब आहे की तेथून रस्त्या खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरी प्रशासनाने यावर गंभीर दखल घ्यावी. इथे ग्रामीण रुग्णालयात येताना महिला गरोदर महिला मुली मुले हे शाळेकरता येतात. शासनाने म्हणून दखल घ्यावी विनम्र विनंती. शासनाने याची दखल घ्यावी विनम्र विनंती. एमसीए न्यूज करिता विशाल गवई मुणगाव.